यावल शहरात मोठ्या उत्साहात माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शहरातील पंचशील नगरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली व अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील बुरुज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाजवळ प्रतिमा पूजन शहरातील मुख्य मार्गावरून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने समाज माधव सहभागी झाले होते. बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता या मिरवणुकीचा पंचशील नगरात समारोप करण्यात आला. यावल शहरातील पंचशील नगरातून बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात रमाबाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. एका सजवलेल्या वाहनात माता रमाई यांची प्रतिमा ठेवून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील बुरुज चौकात मिरवणूक आल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि शहरातील मेन रोडावरून मिरवणूक मार्गस्थ झाली. या मिरवणूकमध्ये भीम आर्मी एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश गायकवाडसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. शहरातून मेन रोडावरून बारी चौक गवत बाजार मार्गे मिरवणूक बोरावळ गेट येथे दाखल झाली. बोरावळ गेट नंतर पुन्हा परत शहरातील आठवळे बाजाराजवळील पंचशील नगरात येऊन सायंकाळी 4 वाजता या मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीच्या यशस्वीतेकरिता उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश बिराडे, उपाध्यक्ष शुभम गजरे, कोषाध्यक्ष कैलास मेढे, कार्याध्यक्ष निलेश गजरे, सचिव अमोल सुरवाळे, सहसचिव करण अडकमोलसह सिद्धार्थनगर, पंचशील नगर आणि आंबेडकर नगर येथील तरुण ज्येष्ठ मंडळींनी परिश्रम घेतले. या मिरवणुकीकरिता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या उत्साहात यावल शहरात माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5 ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावेळी